शेततळ्यात बुडून तिघींच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळ मिळालं असून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी गावामध्ये शुक्रवारी दुपारी आईसह दोन मुलींचा मृतदेह हो, शेततळ्यामध्ये आढळून आला शेततळे असलेली शेती ही या मयत महिलेच्या नंदेची असल्याची माहिती समोर आली होती त्या शेजारी मयत महिलेच्या नवऱ्याचं शेत असून द्राक्षाची बाग आहे या घटनेनं सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली घातपात की आत्महत्याची चर्चा सुरू झाली दरम्यान या प्रकरणाला वेगळं बळण मिळत मयत सारिका ढेकळे यांच्या आई लक्ष्मी व्यंकट सुरवसे नंदगाव तालुक्यात उजापूर आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात तीनशे चार ब चारशे अठ्ठ्याण्णव अ या कलमाखाली आकाश उर्फ अक्षय उत्तम ढेकळे वय बावीस वर्ष उत्तम मच्छिंद्र ढेकळे वय चौपन्न वर्ष अनिता उत्तम ढेकळे अण्णासाहेब उत्तम ढेकळे वय पंचवीस वर्ष पूजा अण्णासाहेब ढेकळे मुळेगाव बेलाटी तालुका उत्तर सोलापूर सध्या पापरी तालुका उत्तर सोलापूर विलास सुरवसे सोजरबाई विलास सुरवसे राणा नंदगाव तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद साळूबाई बाळागुंड बाळागुंड छकोली रणार पाथरी तालुका उत्तर सोलापूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला पोलिसांनी या प्रकरणी पती अक्षय ढेकळे सासरा उत्तम ढेकळे आणि दीर अण्णासाहेब ढेकळे यांना अटक करण्यात आली असून तिघांना न्यायदंडाधिकारी मिसाळ यांच्यासमोर हजर केला असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपींच्या वतीनं ऍडव्होकेट प्रशांत नवगिरी अॅडव्होकेट श्रीपाद देशत तर सरकारतर्फे अॅडव्होकेट बनसोडे हे काम पाहत आहेत लक्ष्मी सुरवसेने यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की मयत सारिका हिचा विवाह दोन हजार सतरा साली अक्षय यांच्याशी झाला होता तेव्हापासून सारिकाला सासरचे लोक त्रास देत होते लग्नात मानपान म्हणून चांगला आहेर केलेला नाही सोनं दिलं नाही म्हणून तिला घालून पाडून बोलणं टोचून बोलणं अपमान करणं तिला नवीन कपडे न देणं उपाशी ठेवणं माहेरीनं पाठवणं फोनवर बोलू न देणं दोन मुली झाल्या म्हणून टोचून बोलणं या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून सारिका हिनं आपल्या दोन घेऊन शेत तळ्यात जीव दिला असं फिर्यादीत म्हटलं आहे तिला सासरच्या लोकांकडून त्रास होत होता त्रासाचा प्रकार असा की सासू साजरे तिला म्हणत होते तुझ्या घरच्यांनी सोनं दिलं नाही ह्याचा मनात राग त्यांच्या मनात होता त्यासाठी त्याला बोलून बोलणं बोलणं टोचून बोलणं अपमान करणं तिचं नवीन कपडे जाणून बुजून न देणं उपाशी ठेवणं माहेरे न पाठवणं माहेरच्या लोकांना फोनवर न बोलू देणं असं आणि तिला मारहाण करणं असं शारीरिक मानसिक तिचा त्रास करत होते या त्रासाला कंटाळून काल सारिका आकाश उत्तम आकाश ढोकळे हिनं काल आ, ते गावातीलच शेततळ्यात तिचा स्वतःचा जीव त्याचबरोबर लहान मुली तिची एक लहान मुलगी आणि दोन लहान मुली यांचा तिघांचाही जीव त्या शेततळ्यात दिलेला आहे